पुण्याचे माजी महापौर आणि भाजपचे कट्टर कार्यकर्ते असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना राज्यात मोठी संधी मिळाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्राद्वारे याची घोषणा केली आहे. मुरलीधर मोहोळ हे 2019 ते 2022 या वर्षामध्ये पुण्याचे महापौर होते. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कार्यावरून त्यांचं कौतुक देखील करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे मोहोळ हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे देखील मानले जातात. यंदाच्या गणेशोत्सवात देवेंद्र फडणवीसांनी आवर्जून मोहोळ यांच्या गणेश मंडळाला भेट दिली होती. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना तसेच विरोधी पक्ष नेते असताना नेहमीच मोहोळांच्या कामाचं कौतुक करायचे. आता मोहोळ यांना पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीसांची निवड करण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांना महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता या नव्या जबाबदारीमुळे मोहोळांना राज्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. भाजपने सरचिटणीस पदाची यादी जाहीर केली आहे. त्यात मुरलीधर मोहोळ यांचा देखील समावेश करण्यात आला आहे. मोहोळ यांच्याबरोबरच ठाण्याच्या ॲडव्होकेट माधवी नाईक, रायगडचे विक्रांत पाटील, अकोल्याचे रणधीर सावरकर, संभाजीनगरचे संजय केनेकर यांची देखील सरचिटणीसपदी वर्णी लागली आहे. मोहोळ यांची सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्यानंतर सकाळने मोहोळ यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, वॉर्ड स्तरापासून माझा संघटनेत प्रवास झाला आहे. 1994 साली मी वॉर्डाचा अध्यक्ष होतो. एक सामान्य कार्यकर्ता इतक्या मोठ्या पदापर्यंत जाऊ शकतो हे फक्त भारतीय जनता पक्षातच होऊ शकतं. संघटनेने मोठी जबाबदारी दिली आहे, आता ती प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. त्यामुळे मोहोळ आता सरचिटणीस म्हणून कसं काम करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.